मधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बोट उलटली आहे। ब्रह्मपुत्रा नदीत 120 प्रवाशांना घेऊन जाणार ही बोट उलटली आहे। यामध्ये अनेक जण बेपत्ता झालेत। बोटीवर 120 हून अधिक प्रवासी होते। मोठ्या खासगी बोटीनं सरकारी बोटीला धडक दिली आहे। आतापर्यंत 41 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर ब्रेकिंग बातमी आपण पाहताय। बुधवारी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीतील निमाटी घाटाजवळ एका मोठ्या खासगी बोटीनं सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर ती बुडाली आहे। यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की मां कमला या नावाची ही खासगी बोट निमाटी घाटातून माजुलीकडे जात असताना आणि सरकारी मालकीची बोट त्रिपकाई ही माजुलीहून येत असताना ही टक्कर झाली आहे। आंतरदेशीय जलवाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे। मां कमला बोट बुडाली आहे। बचाव पथकाच्या जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केलंय। नदीमध्ये पडलेल्या बोटीमध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकीही होत्या।